तब्येतीची काळजी घे, औषधं वेळेवर घे, हो त्याला व्यवस्थित गाडीत बस, व्यवस्थित जा. बरं झालं तू आलीस, मी निघतच होतो. नक्की? हो, आनंद तिकीट सुद्धा घेऊन आलाय. पळून जाण्यासाठी सुद्धा तिकीट लागतातच. पण मी पळून नाही चाललोय, सगळ्यांचा नीट निरोप घेऊन चाललोय. निखिल, तू मला टाळण्यासाठी जर जात असलास तर इथे राहून टाळ. गावाला जाऊन तुला कसलीच उत्तरं नाही मिळणार. धड मला टाळण्याचं समाधानी नाही. तुला माझी भीती वाटते ना? मी तुला वचन देते, आपणहून तुला कुठल्याही अडचणीत आणणार नाही. आनंद बॅग दे, आनंद बॅग दे, निखिल कुठेही जाणार नाही. अगं त्याला सांगितलंयस ना गावी पोचल्यावर फोन करायला? मी सांगितलंय हो, पण तो फोन करेल ना तेव्हा खरं. करेल करेल. अरे तू उभा काय ये ना, बस 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 ये बस. निखिलने दावी जायचा बेत रद्द केलाय. बरं झालं तू असं बरं नसताना गावी गेला असतास तर इथे आम्हाला काळजीच लागून राहिली असती. आणि तुला अशा अवस्थेत पाहून तुझ्या घरच्यांनी तिकडे काळजीच लागली असती ना. आता आराम कर, कसलाही विचार करू नकोस. आनंद कुठे आहे? तो तुझ्या बरोबरच होता ना? हो मी बघते. नाही तो गेला असेल. अरे मग त्याला थांबवलं का नाहीस? मीच थांबेन असं वाटलं नव्हतं मला. आता आपण का थांबलो, कशासाठी थांबलो हे असले प्रश्न आता स्वतःला विचारत बसू नकोस. तू जे केलेस ते योग्यच केलेस. काय आहे निखिल, वेड्या माणसानं कधीतरी शहाण्यासारखं वागलं ना तर चालतं, पण शहाण्याला कायम शहाण्यासारखंच वागावं लागतं. म्हणजे रमाचं ऐकून तू थांबलास हे खरंच खूप शहाण्यासारखं केलंस. इथे कसं आम्ही सगळे आहोत तुझ्याकडे लक्ष द्यायला. बघ तू लवकर बरा होशील. आणि बरा झालास ना की मग 4 दिवस गावाला जाऊन ये. आणि आता असं अवघडून बसू नकोस, जात पड जा, मी जेवायला मग हाक मारते. चल चल. त्याला थांबवून घेतलेस ना, काळजी घे त्याची आता.